दुसरा म्हणजे शेवटचा सामना उसाटणे बी विपक्ष जितविल्यानं खेडकाल या दोन संघांमध्ये गोंधळ तयार. राहुल पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला सन्मान देतो चेंडूला चेंडू तो मी मिडॉनला खराब क्षेत्रक्षण दाखवतोय. तोपर्यंत दोन धावांचा औद्योत धावसंख्या दोनने वाढते धावसंख्या आपण बघतोला बघली दोन धावने संघाचं आणि स्वतःचा आगाज करतोय फलंदाज संकेत धावसंख्या लागली धावगती बिनबाद दोन धावा नोष्टकेला आपण बघू शकतो. समीर पाटील नक्की पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरला होता गोंधळ तर पुन्हा एकदा पुण्याचा मोठा फटका लॉप करतो चेंडूला अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय आउटस्टँडिंग क्षेत्रक्षण दाखवतोय डीपमध्ये नक्कीच महेश पाटील मार्फत दोन धाव मित्र म्हणून वाचवलं होतं आपल्या संघासाठी धावसंख्या दोनने वाढते धावसंख्या आपण बघतोय तब्बल चार धावा लागले धावपळकरती अप्रतिम सुरुवात करतो या षटकामध्ये विचार केला तर फलंदाज संकेत पी वनचं षटक मार्गस्थ गोंधळ तयार पुन्हा एकदा राहुल आज देगाव एंड करून गोंधळ तयार राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय मात्र पॅडवरती चेंडू आदळतोय फलंदाज बाद पायचित स्वरूपात पहिला धक्का बसतोय चार या धावसंख्या होती डीजे पहिल्या षटकामध्ये विचार केला गोलंदाज राहुलवरती विश्वास दाखवला होता एकच सफलता प्राप्त करतोय एक यशस्वी गोलंदाज आपण बघतोय तो मॅच जितू इलेव्हन खेडकाली संघाचा सामना बघतोय आपण मैदानावरती दुसऱ्या पेजा शेवटचा सामना खेडकाली विपक्ष उसाटणे बी या दोन दिग्गज संघांमध्ये बिग फाईट आपण बघतोय एक हाय वोल्टेज सामना बघायला मिळतो या मैदानावरती दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे ठाकले दोन्ही संघांनी जर विचार केला तर एकच सामना जिंकून पुढे सरकलेत नवीन फंदा येतोय तो म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू धनंजय पहिला चेंडू नक्की जा काट करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला मित्र म्हणजे निर्धाव चेंडूची सांगतो धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय अगदी तब्बल चार धावा लागल्यात नक्की तर विश्वास दाखवला होता संघनायकेने एक नवोदित गोलंदाज आहे तो म्हणजे राहुल खेडकाली संघाचा आतापर्यंत विचार केला चांगली गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज राहुल दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा जमिनीला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे पंच वाईट चिकून करतायत अवांतर धावसंख्येत बघ धावसंख्या एकने वाटत धावसंख्या आपण बघतो तब्बल पाच धावा उचली घेत नाही चेंडू नक्की जर दिशा भरकटला होता गोलंदाज ऑप्शन खूपच सोडून चालायला चेंडू पंच वाईट दर्शवत आहे धावसंख्या एकने वाटत धावसंख्या आपण बघतो तब्बल पाच धावा तर प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असणार आहे लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचं आहे दरम्यान पुढे चेंडू पुन्हा लॉफ करतो चेंडूला फलंदाज बाद इट इज अ बिग विकेट धनंजयची गेली संपुष्टात दोन मोठे धक्के बसलेत ते म्हणजे उसाटणे बी संघाला या पहिल्याच षटकामध्ये एक चेंडू शिल्लक पारोप्याच्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच संघनायकाने विश्वास दाखवला होता गोंधळ राहुल याच्यावरती आणि सार्थक ठरवताना दिसतोय तो विश्वास अप्रतिम षटक हाताळतो आतापर्यंत विचार केला तर गोंधळ राहुलचं पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणामध्ये बॅटचा पीस ओपन केला होता परंतु बॅट आणि चेंडू काही संपर्क होत नाही आहे राहिले काम यष्ट्यांच्या मागे यष्टरक्षक चोख पूर्ण करतोय एका षटकाची सांगता आले एका षटक धावसंख्या आपण बघतो डबल करती फक्त आणि फक्त पाच धावा लागल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये डीजे
आहे दुसऱ्या षटकामध्ये संघ नाही का कोणावरती विश्वास दाखवतोय. नक्की जर तेजसला पाचारण केलं या षटकामध्ये, ज्या तेजसने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तोच गोलंदाज येतोय पुन्हा एकदा. तर तेजसवरती संघनायकाने विश्वास दाखवलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज येतोय चोलेगाव यांकडून गोलंदाज तयार पुन्हा एकदा तेजस. चांगला फलंदाज समीर पाडे जो पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती आपल्या संघाला नक्की तो विजय संपादन करून दिला होता तो तिथं स्ट्रायकिंगला. एक विस्फोटक फलंदाज अनेक रिकॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स ज्याच्या नावावर होती असं फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंगला समीर पाटील. पुन्हा एकदा कॉर्पंच डोक्यावरून सीमा पलीकडे चार धावा गुड शॉट. धावसंख्या चार ने वाटते धावसंख्या आपण बघतोय धावपळकावरती तब्बल 90 धावा झाल्यात. एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून आपण बघितलं वन बाउंड सीमा पार चार धावा मिळतात. ते म्हणजे उसाडणे बीस संघाला पहिला संघर्षमय चौकार येतोय तुम्ही समीर पाटीलच्या बॅटमधून. नक्कीच जबाबदारी असणार ते म्हणजे समीरच्या खांद्यावरती चांगली फंदी दाखवी लागेल या षटकामध्ये. ते म्हणजे समीर पाटीलला इकडे पाचारण केलं होतं गोलंदाज तेजसला पहिल्या चेंडूचे चौकाने स्वागत केलंय. पुन्हा एकदा लाफत चेंडूला फलंदाज बाद तिसरा धक्का बसतोय समीर पाटील बॅक टू द पवेलियन. नक्कीच चोख प्रत्युत्तर देताना दिसतोय हा गोलंदाज पहिल्या चेंडूचे चौकार मारला होता त्यानंतर तंबूचा रस्ता दाखवलाय तुम्ही फलंदाज समीर पाटीलला. एक मोठा धक्का बसलाय उसाडणे बीस संघाला समीर पाटील यांच्या स्वरूपात. तब्बल 9 या धावसंख्या होती तिसरा धक्का बसलाय तो म्हणजे उसाडणे बीस संघाला. पुढे चेंडू पुन्हा एकदा पुन्हा त्या ब्लॉकलचा वापर केला खोदून काढतो चेंडूला. चेंडूचा एक्स्ट्रा कवर झोनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय डीप एक्स्ट्रा कवर रिजनमध्ये. तोपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्ण करतात धावसंख्या दोनने वाढते धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते धावसंख्या आपण बघतोय आपल्याकडे तब्बल 11 धावा लागल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकला फलंदाज कैलास. पुन्हा एकदा शफल झाला होता फलंदाज मारण्याचा प्रयत्न फसलाय निर्धाव चेंडू जे सांगते होते धावसंख्या स्थगित धावसंख्या 11 षटक क्रमांक दुसरं मार्ग सर तेजसच. पुन्हा लॉफ किती चेंडूला चेंडू येतोय तो म्हणजे डिग्बा बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये सीमा पलीकडे चार धावा. जे व्हॉलंटियर्स आहेत त्या व्हॉलंटियर्सना विनंती करतो की मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवू नका. मैदानाच्या बाहेरचे चेंडू जातील ना तेच फक्त तुम्हाला आतमध्ये द्यायचे आहेत. मैदानाच्या आतमधले चेंडू तुम्ही अडवू नका त्यासाठी फिल्डर उभे आहेत तिथे. नक्की जर स्क्वेअर कट करतो चेंडूला आणि चार धावा मिळतात बॅकवर्ड पॉईंट सीमारेषे बाहेर चार धावा मिळतात. ते म्हणजे उसाडणे बी संघ धावसंख्या वाढते धावसंख्या 15. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट धावसंख्या एकने वाढते धावसंख्या आपण बघतो तब्बल. नक्की जर धाडस केला दुसऱ्या धावेचा गॅदर्स करू शकत नाही आहे खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय. नक्की जर यस्टेनच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे तिसऱ्या धावेचा सुद्धा धावसंख्या 3 ने वाटते धावसंख्या आपण बघतोय 4 धाव पूर्ण करतायत धावसंख्या 4 ने वाटते चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फंड मध्ये धावसंख्या 4 ने वाटते धावसंख्या आपण बघतोय तब्बल 19 धावा. दोन षटकांची सांगता आली दोन षटकां धावसंख्या आपण बघतोय धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा लागल्यात त्या म्हणजे धावपलकावरती. डीजे
बस शेवटचे 12 चेंडूमध्ये किती धाव जमवतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय औसाट नेबी संघ. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज किशोर रेटम राऊंड विकेटचा मार्ग करतोय. टॉप एज लागतोय, चेंडू ट्रॅव्हल धावता शॉर्ट टर्नमॅन रिदमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या आपण बघतो धाबा तब्बल 20 धावा लागल्या त्या फलकावरती. चांगली सुरुवात करताना दिसतोय उत्साहने 20 संघ. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय खेडकाली संघाचा गोलंदाज किशोर. स्ट्राईकला फलंदाज कैलास. पुन्हा पोल करतो चेंडू, चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेग सीमा पलीकडे, चार धावा गुड शॉट. धावसंख्या चार ने वाटते, धावसंख्या आपण बघतोय धाबा तब्बल 24 धावा लागल्यात. षट क्रमांक तिसरं मार्गस्थ, धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 24 धावा. तिसरे पंच जायचे, नक्कीच किशोरच्या गोलंदी ऍक्शन वरती आक्षेप घेतलाय. तुम्ही फलंदाज कैलास यांनी 3 चौकांच्या साह्याने तब्बल 14 या वैयक्तिक धावसंख्ये फलंदाज करताना दिसतोय. तुम्ही फलंदाज कैलास धावसंख्या 24 सामना बघतो आपण. दुसरा तिसरा सामना उसाटणे बी विपक्ष खेडकाल या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा अपरकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेवक स्टाईल मिस टाइम शॉट फलंदाज बाद अप्रतिम जल टिपतो निलेश हितेश.
अशा गाणे निश्चितच कमी होतो आणि निश्चित एक मात्र काम पूर्ण राज विजय ठाकूर करत असतात. थँक्यू व्हेरी मच. कारण ही संगीत सातत्याने उद्या, कारण आर डी बर्मन पंचमदा ही गाणी आणि त्यामध्ये रिमिक्स निश्चितच एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. सामना त्वरित सुरू करायचा आहे, खिडकाळी संघ जास्त वेळ न घेता मात्र सामना त्वरित सुरू करावा. थँक्यू. धन्यवाद सर. नक्कीच अप्रतिम संगीत सकाळपासून आपण सादर करत विजय ठाकूर डीजे मास्टर अधिक आभार व्यक्त करतोय. शेवटच्या सहा चेंडूमध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय हौसाटने बी संघ जितू इलेव्हन खेडकाली संघापुढे. लक्षात घ्यायची एक सूचना, मात्र गोलंदाजावर आक्षेप जर घ्यायचा असेल तर निश्चित आम्ही कमिटी सक्षम आहे त्यासाठी. कमिटी स्वतःहून हा निर्णय घेईल कुठलाही फलंदाजी मात्र त्या गोष्टी मात्र निदर्शनास आणू नये ही गोष्ट लक्षात ठेवायची. कमिटी मात्र सक्षम आहे त्यासाठी. कमिटी आमच्या आयोजन मात्र सर्व आमचे ऑफिशियल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर मात्र हा स्वतःहून निर्णय घेतील आणि त्यासाठी मात्र तिसरापर्यंत स्वतःहून आतमध्ये सरकेल याची नोंद घ्या आणि सामना त्वरित सुरू करा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज येतोय तो म्हणजे सुखदेव. एक अनुभवी गोलंदाज आपण बघतोय चोलेगाव एन कडून गोलंदाज तयार. क्रिकेटमध्ये याला स्लो गोवर एका हानामध्ये षटक म्हटलं होतं. गोलंदाज येतोय तो म्हणजे सुखदेव खेडकाली संघाचा. स्ट्राईकला फंदा आपण बघतोय तो म्हणजे विलास आणि स्ट्राईकला फंदाज विकास. सातव्या क्रमांकाचा फंदा आपण बघतोय स्ट्राईक इनला विलास नो स्ट्राईकला फंदाज विकास. नक्की विकासला जकास कामगिरी करावी लागेल तर आपल्या संघाला सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर फायटिंग स्कोर बघायचं आपल्याला. उसाडने बी संघ उभा करतोय का या सामन्यामध्ये. राईट नंबर राऊंड विकेटचा मार्ग फुलटा चेंडू चेंडू येतो तुम्ही लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सुनील येतो चेंडूवरती तोपर्यंत एका धावेत चौथ्या ऑन द स्टंप पैकी एक्युरेट पैकी बघायला मिळते. आपलं तुम्ही क्षेत्रक्षण दाखवतोय डीप लॉंग ऑफ रिझनमध्ये तोपर्यंत एका धावेत चौथ्या. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या आपण बघतोय आपल्याला तब्बल 31 धावा लागल्यात. नक्की तर पहिल्या सामन्यामध्ये गणेश होता गोलंदाज परंतु आता या सामन्यामध्ये नाही येतो त्याची तर कमी भासते ती माझ्या संघाला. पुण्याचा मोठा फटका गॅप शॉट सिलेक्शन सीमा पलीकडे षटकार. हाने वाटते धावसंख्या आपण बघतो धाबागदी 37 धावा लावल्या धाबागदी. अप्रतिम संगीत सादर करा सकाळपासून डी जे मास्टर विजय ठाकूर. आता नक्कीच गोलंदाजी एंड चेंज करतोय गोलंदाज सुखदेव. पुढील चेंडू पुन्हा एकदा बेडकावणाऱ्या चेंडूला. आता मात्र स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करतोय सीमा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय.
चेंडूवरती चौकार येतोय. आपण एका बाजूला बघतोय नारायण संघाने दोन सामने जिंकले आहेत, पिसिवली संघाने दोन सामने जिंकले आहेत आणि ह्या दोन संघामध्ये सामना सुरू आहे. यातून जिंकणारा संघ दोन सामने जिंकेल, नंतर त्यानंतर तीन संघांमध्ये ड्रॉ उडवला जाईल. एका संघाला बाय मिळेल आणि दोन संघामध्ये लगेच सामना होईल. गणेश राईट मोर द विकेट. ह्यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही आहे. यष्टिरक्षक धनंजय कोणती चूक करत नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. इष्टांच्या मागे आपण होते धनंजय. तर मिड ऑफ रिजनमध्ये आपण फलंदाज बघतोय, क्षेत्ररक्षक बघतोय, सागर समीर पाटील आहेत मिड ऑफ रिजनमध्ये. तर एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय लंबाज रिजनमध्ये. मिड ऑफ रिजनमध्ये आपण बघतोय समीर पाटील, एक चांगला क्षेत्ररक्षक, तेवढा चांगला फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू भिरकाम दिला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वेग दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय चार धावांसाठी. मास्टर बघा, पहिला चेंडू डॉट गेला होता, दुसऱ्या चेंडू होती चौकार आणि तिसऱ्या चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडू होती चौकार. म्हणजे चार चेंडू मध्ये गणेशने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आहेत. 58 धावांचं पाठलाग करताना जितू इलेव्हन खिडकाली संघाची धावसंख्या आहे ती आपण बघतोय धावपालकावरती 8 धावा. आपण बघतोय एका बाजूला खिडकाली संघ, खिडकाली संघाला चेअरअप करण्यासाठी आमचे मित्र योगेश पवार सुद्धा आलेले आहेत. योगेश पवार आपलंही सहर्ष स्वागत. यावेळेस मित्र मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाज बाद होत नाही मात्र झेल जमिनीला ताणवतोय. बॅकिंगसाठी कोणताही खेळाडू येत नाही. बघा झेलही सुटतोय आणि दोन धावा सुद्धा मिळतात महेशला. बघा लकी ठरतायत महेश, कारण की महेश पाटीलचा विकेट खूप महत्व आहे. मी म्हणलेले या उसाटणे ब संघाटी, जर महेश पाटील खेळपट्टीवर राहिला तर या सामन्याचं चित्र बदलू शकतो आणि त्या महेशचा झेल सुटला. मी म्हणेल क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षकच्या हातातनं झेल सुटतोय. प्रेमनाथने मी म्हणेल खूप मोठी चूक केली आहे. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या दुहेरी संघ डबल फिगरमध्ये धावसंख्या 10. बघा थोडासा आता प्रेशर असेल मी म्हणेन उसाटणे बस संघावरती, कारण की महेश पाटील सारख्या फलंदाजाचा झेल सुटलाय. मी म्हणेन गणेश राईट अम ओवर द विकेट. यावेळेस माझा चेंडू बघा फक्त सन्मान दिला, हलक्या खेळून काढला चेंडू ट्रॅव्हलतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. बघा दुसऱ्या धावाचा मानस दाखवलं होतं मात्र धाडस नव्हतं महेश पाटीलचं. फक्त सिंगल, षटक समाप्त होतोय. 58 धावांचं टार्गेट असताना धावपळकार धावा आहेत त्या 11 धावा. येणार आहे 18 चेंडू आणि अजूनही 47 धावांची गरज आहे या जितू इलेव्हन खिडकाली संघाला. धन्यवाद तुझे 18 चेंडू 47 धावांची अजूनही गरज आहे. बघा नारायण संघाचे संघनायक आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे, व्यासपीठावर येऊन थांबायचे. नारायण संघाचे संघनायक आणि पिसिवली संघाचे संघनायक सुनील भोईर. तर नारायण संघाचे संघनायक आपणही आमच्या व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. येणारे 18 चेंडू 47 धावांची अजूनही गरज आहे. दोन संघामध्ये आपण बघतोय सामना, एका बाजूला जितू इलेव्हन खिडकाली संघ तर दुसऱ्या बाजूला उसाटणे ब संघ. 18 चेंडू 47 धावांची गरज आहे. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज संकेत गोलंदाजीसाठी सज्ज होते. गोलंदाज संकेत चोळेगाव एंडकडनं. बघा आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सुद्धा एक बाईक आहे, मात्र प्रेक्षक थोडेसे मी म्हणेन शांत आहेत. मात्र त्या प्रेक्षकांना विनंती असेल, फक्त आपल्याला 150 रुपयाचं कुपन फाडायचं आहे आणि 19 फेब्रुवारीला एक भाग्यवान प्रेक्षक किंवा खेळाडू संध्याकाळी एक बाईक आपल्या घरी घेऊन जाणार आहे. बघा 150 रुपयात बाईक मिळत नाही आहे, लक्षात घ्या. गोलंदाज संकेत. यावेळी मात्र चेंडू घिरकावून दिला, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय. दोन धावा इथे मिळतात. बघा चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं मी म्हणलेलं या उसाटणे ब संघाने. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 13 धावा. 58 धावांचं लक्ष आहे आणि धावपळकावर धावा आहेत त्या 13 धावा. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आपल्याला बघा मिळते या खिडकाली संघाकडनं. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज संकेत चोळेगाव एंडकडनं. राईट अम ओवर द विकेट मारा करतोय. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. 4 धावांसाठी गुड शॉट.
धन्यवाद डिजे मास्टर. मगाशी मगाशीच मी सांगितलं होतं की महेश पाटीलचा झेल सोडला या उसाटणे संघाच्या क्षेत्ररक्षकाने आणि त्याची किंमत मोजावी लागते या उसाटणे बस संघाला. कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. मात्र महेश पाटीलसारख्या फलंदाचा सोपा झेल सोडला या उसाटणे बस संघाने आणि त्याची किंमत धावांनी मोजावी लागते या उसाटणे संघाला. बघा मागच्या वर्षीसुद्धा एस एस सी ट्रॉफी झाली होती तेव्हाही भाग्यवान प्रेक्षकांना बाईक ठेवण्यात आली होती आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. आणि ते प्रेक्षक आमचे होते भाग्यवान प्रेक्षक त्रिंबक कान होते आजदेगावचे ज्यांना मागच्या वर्षी बाईक मिळाली होती. बघा याही वर्षी संधी आहे प्रेक्षकांना, फक्त 150 रुपयाचा कुपन फाडायचं आहे आणि बाईक आपल्या घरी घेऊन जायचं आहे. आणि ही बाईक आम्हाला दिली ती म्हणजे रामदास ढोणे साहेब नांदिवली कोलिवाडे यांचे आम्ही आभार मानतोय. यावेळी स्वतः चेंडूला भिरकावून दिलंय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, आता मात्र कोणती चूक करत नाहीये. महेश पाटील जी खेळी संपुष्टात. थँक्यू. थांबवते तुम्हाला लेदर बॉल डबल विकेट क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय करू शकाल. कारण आतापर्यंत विचार केला तर लेदर बॉलच्या माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आतापर्यंत झालं नव्हतं, पण मात्र त्याची जबाबदारी उचलली आहे म्हणजेच धनंजय चाळके आणि त्यांच्या पूर्ण टीमने. धनंजय चाळके त्याचबरोबर निलेश म्हात्रे, संदेश पतंगे आयोजक आहेत, क्रिकेट क्लब ऑफ डोंबिवली त्याचबरोबर डोंबिवली बॉयज आणि त्याचबरोबर जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे यांच्या संयुक्त विद्यमाने तुम्ही स्पर्धा पाहू शकाल. याच मैदानावर येणाऱ्या 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला याच मैदानावर तुम्ही पाहू शकाल लेदर बॉलची डबल विकेट क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं आहे ते 15,555, दुसरी पारितोषिक आहे ते 11,111, तृतीय पारितोषिक आहे ते 5,555 आणि प्रवेश फी आहे ती म्हणजेच 1,000 रुपये. तुमच्याकडे जर तुमचा जोडीदार असेल, तुमची जर पेअर असेल, तर तुम्ही या स्पर्धेत निश्चित एंट्री करू शकता. लेदर बॉल डबल विकेट ही स्पर्धा मात्र आयोजित केली गेली आहे. नक्कीच एक चांगली संकल्पना मी म्हणेल. धावसंख्या ती 17. यावीस मात्र चेंडू भिरकावून दिला आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र त्यांच्या आवाजाच्या बाहेर होता चेंडू. चेंडूची फील्ड करतायत, फेकी करतायत, तोपर्यंत 2 धाव इथे मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढती, धावसंख्या देती 19 धावा धावपलकावरती. उद्याचा एक दिवस फक्त आहे प्रवेश फी तुमचा भरण्याचा. 20 तारखेला स्पर्धेचे लॉट्स ओपन केले जातील 7 वाजता संध्याकाळी. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये एंट्री करायची असेल तर निश्चितच आपला संपर्क आम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करू शकता. धावसंख्या 2 वरती, धावसंख्या 19 धावा धावपलकावरती. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिला आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बघा स्वतः गोलंदाज झेलपर्यंत पोचतोय का आणि झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेल सुटतोय. कारण झेल प्रोसेसर खूप कठीण होता, मी म्हणेन फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणे इतकं सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये. मात्र झेल सुटतोय आणि 2 धाव मिळत आहे. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 21 धावा धावपलकावरती. 58 धावांचं पाठलाग करताना धावपलकावर धावा आहेत त्या 21 या जितू 11 खिडकाली संघाच्या. अप्रतिम सुरुवात केली मी म्हणेल, दुसरं षटक मार्गस्थ अजूनही दुसऱ्या षटकातील. 1 चेंडू शिल्लक आहे म्हणजे 58 धावांची गरज आहे आणि धावपलकावर धावा आहेत त्या 21 धावा. गुरुदेशेट सज्ज होते गोलंदाज संकेत. चोळेगाव एंडकडनं राईट अम ओवर द विकेट. बघा उद्या दिवसात पहिला सामना असणार आहे धैसर विपक्ष गोलिवली आहे. दोन्ही संघाने 8:30 वाजता इथे उपस्थित राहायचे. मिस टायमिंग स्ट्रोक, शॉर्ट कव्हर पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज बाद. अजून एक झटका खिडकाली संघाला. ज्याप्रमाणे मगाशी मी लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट बद्दल तुम्हाला सांगितलं, माहिती दिली, स्पर्धा तुम्ही पाहू शकाल 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला. त्याच्या मात्र ड्रॉ उद्या ओपन केले, 20 तारखेला ओपन केले जातील. या स्पर्धेचा शेवटचा दिनांक आहे प्रवेश करण्याचा 18 फेब्रुवारी, उद्या ही स्पर्धेमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. तर अजून एक माहिती सकाळपाडा संघाच्या माध्यमातून, कारण या संघाचे 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. उमेश शेलार आणि सूरज चौधरी ही पेअर तुम्हाला पाहू शकाल लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. आणि निश्चितच या दोघांचाही खेळ पाहण्यासाठी आपण निश्चितच उत्सुक आहोत आणि निश्चितच या दोघांना तुम्ही पाहू शकाल. नक्कीच उमेश शेलार सुद्धा एक चांगले पद आहे. 2 षटकांची समाप्ती आहे, धावसंख्या 21, येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची अजूनही गरज आहे. चला दोन्ही संघाचे संघ इथे आले असतील तर या लवकर. पिसुली संघाची संघ नाईक इथे आलेत. नारायण संघाची संघ नाईक, चला जास्त उशीर नका करू. नारायण संघाची संघ नाईक या आमच्या समालोचन कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत. येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. सेकंडला फलंदाज किशोर आहे, तर 9 सेकंडला फलंदाज हितेश. यावेळी मात्र कटकण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रबल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, थर्ड मॅन रिझर्व मधनं क्षेत्ररक्षक आले, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल 1 धाव, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 22 धावसंख्या. धावपलकावर येते 22, अजूनही 36 धावांची गरज. येणारे 11 चेंडूमध्ये गोलंदाज आहे धनंजय. 9 सेकंडला फलंदाज म्हणून किशोर, तर 2 सेकंडला फलंदाज हितेश. बघा हितेश एक चांगला फलंदाज आहे या खिडकाली संघाचा.
मात्र हितेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. येणारे 11 चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज बाद अजून एक झटका खिडकाली संघाला. बाद आहे डीजे मास्टर विजय ठाकूर. अप्रतिम संगीत ऐकूल मी म्हणेल. येणारे 10 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आपण बघतोय उत्तम पवार, ज्याने 40 प्लसला सामना जिंकून दिला होता या खिडकाली संघाला. मात्र तो उत्तम पवार आपण बघतोय फलंदाजीसाठी 5व्या क्रमांकावर देतोय. बघा छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात सामना जिंकून दिला होता 40 प्लसचा, मात्र संधी मिळाली मी म्हणेल या संघामध्ये उत्तम पवार यांना. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न फलंदाज बाद अजून एक झटका खिडकाली संघाला. खिडकाली संघ पूर्णपणे बॅकफूटवर येतोय. येणारे 9 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. डीजे बघा हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज धनंजय. बघा धनंजय या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक पूर्ण करतोय का. आतापर्यंत प्रसाद सर 3 गोलंदाजांनी हॅट्रिक पूर्ण केले, मात्र ते तिन्ही संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलेत. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न बघा अपील केला ते फलंदाज बाद आणि या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक पूर्ण होते धनंजयच्या नावावरती. बघा या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक पूर्ण करतोय. पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती सुधीर व्यापारी वाडेकर संघाच्या, तो संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतनं पूर्ण केली होती अजय संघाच्या प्रवीण पाटीलने, तो अजय संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. आणि तिसरी हॅट्रिक या स्पर्धेत पूर्ण केली होती सूरज पाटीलने भंडारली संघाच्या, तो भंडारली संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. आणि या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज धनंजय हिलाल. बघा या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक पूर्ण करतोय. म्हणजे हा जो किस्सा आहे, हा जो किस्सा गिरवला आहे, ज्या ज्या संघाने मात्र हॅट्रिक संपादन केली मात्र स्पर्धेनं बाहेर झालाय. पण आता मात्र तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळेल का की मात्र हॅट्रिक पूर्ण केली धनंजयने, पण इथे मात्र मला पाहायला मिळतोय की मात्र हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न गोलंदाज आहेत ते या षटकामध्ये धनंजय हिलाल. खूपच चांगली छाप सोडली होती धनंजयने, मला आठवत आहे. म्हणजेच जुवेलीच्या मैदानावर पाणी घेऊनच त्या ताबडतो, पण जुवेलीची स्पर्धा आम्ही करतो कव्हर करतो. 2 दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळाला होता म्हणजेच धनंजय हिलालकडनं. एक भेदक मारा पाहायला मिळाला, फलंदाजी सुद्धा तेवढीच आक्रमक केली होती. मात्र आता मात्र 3 फलंदाजने बाद केले आणि 3 फलंदाज सुद्धा कॉट बिहाइंड यष्टीच्या मागे तो फलंदाज बाद करतोय. नक्कीच आणि थोडीशी इजा सुद्धा होते मी म्हणेल फलंदाजाला. खरं चेंडू खूप जोरात लागतो मी म्हणेल. 7 चेंडू अजूनही 35 धावांची गरज आहे. बऱ्याच आपण म्हणजे 2017 सुद्धा आपण होते बऱ्याच खेळाडूंना सुद्धा इजा झाली आहे. बघा जयेश पाटील सुद्धा येत आहेत, कारण जयेश पाटीलचा संघ सुद्धा उद्या दिवसात या स्पर्धेत खेळणार आहे. नक्कीच चोळेगाव वर्सेस खिडकाली असा सामना असेल उद्या दिवसात. विश्वास पाटीलचा संघ, कारण जयेश पाटीलला कोण विसरेल खिडकाली संघाच्या, त्याने कालच्या दिवसात 6 चेंडूमध्ये 7 षटकार सुद्धा मारले होते. थोडीशी इजा होते मी म्हणजे खेळाडूला बघायचे. दुसरा फलंदाज पाठवायचे. नक्कीच उद्या दिवसात पहिला सामना असेल. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना दहिसर वर्सेस गोलिवली ए, दुसरा सामना तिसगाव वर्सेस देसाई ब असा सामना असेल, तिसरा सामना वडवली ए वर्सेस कोळेगाव रवींद्र संते. 1-2 7 चेंडू 35 धावांची गरज आहे. त्यानंतर चौथा सामना असेल चोळेगाव विपक्ष खिडकाली विश्वासवाडीचा संघ, 5वा सामना उंबारली वर्सेस उत्तर शिव आणि 6वा सामना सागा विपक्ष नांदिवली. थँक्यू, धन्यवाद व्यक्त करतो आम्ही अजित जाधव यांचे, कारण उद्या दिवसात या स्पर्धेमध्ये आमच्या कमिटी मेंबर्सना, एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सना, आमच्या आयोजकांना खास बिर्याण्याची व्यवस्था अजित जाधव. अजित
बिर्याणी कॉर्नर यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. थँक यू अजित जाधव. सादा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. चेंडू सीमा पार, चार धावांसाठी गुड शॉट. चला जरा उसाडणे सगळं फास्ट खेळते. सहा चेंडू 31 धावांची अजून गरज आहे. येणारे सहा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 27 धावा झाल्या आहेत, 58 टार्गेट आहे. म्हणजे 6 चेंडू 31 धावांची. बघा अजूनही आम्हाला एक सामना खेळवायचा आहे उसाडणे बस संघ, लक्षात घ्या. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. या सामन्यानंतर लगेच ड्रॉ उडवला जाईल, त्यानंतर एका संघाला बाय मिळेल, तो संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल आणि दोन संघामध्ये सामना होईल आणि तो संघ जिंकेल तो संघ बाय मिळालेल्या संघाबरोबर पुढच्या फेरीत खेळेल. 19 तारखेला येणारे 6 चेंडू. बघा उद्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल, जेतू 11 नांदिवली वर्सेस सागाव. महेंद्र म्हात्रेचा संघ, कारण की आपल्या विभागात दोन नांदिवली संघ आहेत, एक नांदिवली कोलीवाडा तर एक आपल्या विभागात एक नांदिवली संघ आहे. प्रशांत म्हात्रे, निलेश म्हात्रे, महेंद्र म्हात्रेचा संघ. गोलंदाज समीर. अप्रतिम चेंडू. बघा 5 चेंडू 31 धावांची गरज आहे. गती परिवर्तन आपल्याला बघायला मिळतोय. येणारे 5 चेंडू 31 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज समीर पाटील. बघा समीर पाटील खूप मोठं नाव आहे मी म्हणेल यावर्षी टेनिस क्रिकेटमध्ये, कारण की दोन बाईक आपल्या नावावरती कोरले आहेत गोलंदाज समीर पाटीलने. 20 मध्ये चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न दाबायचे असं अपील केलं होतं समीरने, मात्र फक्त सिंगल. येणारे 4 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे जेतू 11 खिडकाली संघाला. बघा जेतू 11 खिडकाली संघ पूर्णपणे बॅकफूटवर येतोय, त्याचं कारण या जेतू 11 खिडकाली संघाने शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार ठोकले फलंदाजाने, ते मागात ठरतात त्या खिडकाली संघाला. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं, क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमापलीकडे 6 धावांसाठी. तीन चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे खिडकाली संघाला. किशोरच्या बॅटमधनं षटकार येतोय गोलंदाज समीर. यावेळेस मात्र गती परिवर्तन, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही, फक्त औपचारिकता उरले मी म्हणेल या सामन्याची. जवळजवळ हा सामना जिंकला मी म्हणेल या उसाटणे बस संघाने. नारंग संघाने दोन सामने जिंकले आहेत, सुनील भोईरचा संघ पिसिवली संघाने दोन सामने जिंकले आहेत आणि जवळजवळ उसाटणे बस संघाने दोन सामने जिंकले आहेत. फक्त औपचारिकता उरली मी म्हणे या सामन्याची. लगेच या तीन संघामध्ये ड्रॉ उडवला जाईल, एका संघाला बाय मिळेल आणि दोन संघामध्ये लगेच नाणेफेक करून सामना इथे खेळवला जाणार आहे. गोलंदाज समीर पाटील, अप्रतिम चेंडू, तेवढ्या चांगल्या रीतीने खेळून काढला चेंडू आणि सामना इथे जिंकलाय उसाटणे बस संघाचे. संघ नाही का आपण लगेच यायचे, पहिले ड्रॉ उडवले जातील त्यानंतर आपण मॅन ऑफ द